नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 16 सोमवार व्रतकथा. आटपाट नगर होतं, त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं. एके दिवशी काय झालं, शिव पार्वती फिरता फिरता त्या देवळात आली. सारी पाठ खेळू लागली, डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीने गुरवाला विचारलं. त्याने शंकराचं नाव सांगितलं. पार्वतीला राग आला, गुरवाला तू कोडी होशील म्हणून शाप दिला. तशा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. पुढे एके दिवशी काय झालं, देवळी स्वर्गीच्या अप्सरा आल्या. त्यांनी गुरव कोडी पाहिला, त्याला कारण विचारलं असता गुरवाने गिरिजीचा शाप सांगितला. त्या म्हणाल्या, भिऊ नको, घाबरू नको, तू 16 सोमवारचं व्रत कर म्हणजे तुझं कोडं जाईल. गुरव म्हणाला, ते व्रत कसं करावं? अप्सरांनी सांगितलं, सारा दिवस उपवास कर, संध्याकाळी आंघोळ करावी, शंकराची पूजा करावी, नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तूप गूळ घालावा व ते खावं. मीठ त्या दिवशी खाऊ नये. त्याप्रमाणे 16 सोमवार करावे. 17व्या सोमवारी 5 शेर कणिक घ्यावी, त्यात तूप गूळ घालून चुरमा करावा. भक्तीनं शंकराची पूजा करावी, नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा. पुढे त्याचे 3 भाग करावे. एक भाग देवाला द्यावा, दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा, तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सहकुटुंबी भोजन करावं, असं सांगून त्या नाहीशा झाल्या. पुढे गुरवाने ते व्रत केलं, गुरव चांगला झाला. पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळी आली. पार्वतीने गुरवाला कुष्ठरहित पाहिलं. तिने गुरवाला विचारलं, तुझं कोड कशाने गेलं? गुरवाने सांगितलं, मी 16 सोमवारचं व्रत केलं, त्याने माझं कोड गेलं. पार्वतीला आश्चर्य वाटलं. तिने आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं. समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच येऊन भेटला. दोघांना आनंद झाला. त्याने आईला विचारलं, आई, मी तर तुझ्यावर रागावून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली, याचं कारण काय? पार्वतीने त्याला 16 सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. पुढे कार्तिक स्वामीने ते व्रत केलं. त्याचा एक ब्राह्मण मित्र फार दिवस देशांतराला गेला होता. त्याची व ह्याची सहज रस्त्यात भेट झाली. पुढे कार्तिक स्वामीने हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं. त्याने लग्नाचा हेतू मनात धरला, मनोभावे 16 सोमवारचं व्रत केलं. समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला. फिरता फिरता एका नगरात आला. तिथे काय चमत्कार झाला, तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते. मंडप चांगले सुशोभित केले आहेत. लग्नाची वेळ झाली आहे. पुढे राजाने हत्तीणीच्या सोंडेत माळ दिली. माळ ज्याच्या गळ्यात हत्तीण घालील त्याला आपली मुलगी द्यायची, असा राजाचा पण होता. तिथं आपला हा ब्राह्मण ती मौज पाहायला गेला होता. पुढे कर्मधर्म संयोगाने ती माळ हत्तीने ह्याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली. तशी राजाने आपली मुलगी त्याला दिली. दोघांचं लग्न लावलं व नवरा नवरीची बोळावण केली. पुढे काय झालं, राजाची मुलगी मोठी झाली. तशी दोघं नवरा बायको एका दिवशी खोलीत बसली आहेत. तसं बायकोने नवऱ्याला विचारलं, कोणत्या पुण्याने मी आपणास प्राप्त झाले? त्याने तिला 16 सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरिता पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व ते व्रत ती करू लागली. तसा तिला सुंदर मुलगा झाला. तो मोठा झाल्यावर त्याने आईला विचारलं, मी कोणत्या पुण्याने तुला प्राप्त झालो? तिने त्याला व्रताचा महिमा सांगितला. त्याने राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली. तो व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला. इकडे काय चमत्कार झाला, फिरता फिरता तो एका नगरात गेला. त्या राजाला मुलगा नव्हता, एक मुलगी मात्र होती. तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यालाच द्यावं असा त्याने विचार केला. अनायास अचानक त्या पुत्राची गाठ पडली. राजाने त्याला पाहिले, ते राजचिन्ह त्याच्या दृष्टीस पडले. राजानं त्याला आपल्या घरी आणले, कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसवलं. इतकं होत आहे तो ब्राह्मणाचा 17वा सोमवार आला. ब्राह्मणपुत्र देवळी गेला, घरी बायकोला निरोप पाठविला की 5 शेर कणकीचा चुरमा पाठवून दे. राणीने आपला थोरपण मनात आणला. चुरम्याला लोक हसतील म्हणून एका तबकात 500 रुपये भरून ते पाठवून दिले. चुरमा वेळेवर आला नाही, व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला. त्याने राजाला दृष्टांत दिला. तो काय दिला, राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील, दारिद्र्याने पिडशील, असा शाप दिला. पुढे दुसऱ्या दिवशी ही गोष्ट राजाने प्रधानाला सांगितली. तो म्हणाला, महाराज, राज्य हे तिच्या बापाचं,
आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील. याकरिता असं करणं अयोग्य आहे. ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणं हेही अयोग्य आहे. मग उभयंतांनी विचार केला, तिला नगरातून हाकलून लावलं. पुढे ती दीन झाली, रस्त्यात जाऊ लागली. जाता जाता एका नगरात गेली. तिथे एका म्हातारीच्या घरी उतरली. तिने तिला ठेवून घेतलं, खाऊ पिऊ घातलं. पुढे काय झालं, एके दिवशी म्हातारीने तिला चिवट विकायला पाठवलं. दैवाची गती विचित्र आहे. बाजारात ती चालली, मोठा वारा आला, सर्व चिवट उडून गेली. तिने घरी येऊन म्हातारीला सांगितलं. तिने तिला घरातून हकलून लावलं. तिथून निघाली तो एका तेलाच्या घरी गेली. तिथे तेलाच्या घागरी भरलेल्या होत्या. त्याच्यावर तिची नजर गेली. तसं त्यातलं सगळं तेल नाहीसं झालं, म्हणून तेलाने तिला घालवून दिलं. पुढे तिथून निघाली, वाटेने जाऊ लागली. जाता जाता एक नदी लागली. त्या दिवशी नदीला पाणी पुष्कळ होतं, पण तिची दृष्टी त्याच्यावर गेल्यावर सर्व पाणी आटून गेलं. पुढे जाता जाता एक सुंदर तळं लागलं. त्याच्यावर तिची दृष्टी गेली. तसे पाण्यात किडे पडले, पाणी नासून गेलं. रोजच्यासारखे तळ्यावर गुराखे आले. नासकं पाणी पाहून मागे परतले. गुरढोरं तानेली राहिली. पुढे काय झालं, तिथे एक गोसावी आला. त्याने तिला पाहिले, कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली. तिने सगळी हकीकत सांगितली. गोसाव्याने तिला धर्मकन्या मानलं व आपल्या घरी घेऊन आला. तिथे राहून ती कामधंदा करू लागली. तशी जिकडे तिकडे तिची दृष्टी जाऊ लागली. ज्यात तिची दृष्टी जाई त्यात किडे पडावे, काही जिन्नस आपोआप नाहीशा व्हाव्या, असा चमत्कार होऊ लागला. मग गोसाव्याने विचार केला, अंतदृष्टी लावली. तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आहे असं त्याने जाणलं. ते नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरवलं. मग त्याने शंकराची प्रार्थना केली. देव प्रसन्न झाले. गोसाव्याने राणीबद्दल प्रार्थना केली. शंकराने तिला 16 सोमवारचं व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्धान पावले. पुढे गोसाव्याने तिच्याकडून 16 सोमवारचं व्रत करविलं. तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला. तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा उद्भवली. दूध चोहीकडे शोधाला पाठवले. शोधता शोधता तिथे आले. गोसाव्याच्या मठात राणीला पाहिलं. तसंच जाऊन त्यांनी सांगितलं. त्याला मोठा आनंद झाला. राजा प्रधानाबरोबर गोसाव्याकडे आला. गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला. वस्त्र सुवर्ण देऊन संतोषित केले. गोसावी म्हणाला, राजा, ही माझी धर्मकन्या. मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतले होते. ती तुझी स्त्री, आपल्या घरी घेऊन जा व चांगल्या रीतीने पाणीग्रहण करून सुखाने नांदा. राजाने होय म्हटलं. गोसाव्याला जोड्यानं नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या नगरी आला. पुढे मोठा उत्सव केला. दान दक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले. राजा राणीची भेट झाली. आनंदाने रामराज्य करू लागली. मित्रांनो, तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी, देवा ब्राह्मणांचे द्वारी, गायीचे गोठीत, पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.